सहाव्या टप्प्यात आज देशात लोकसभेच्या 58 जागांसाठी मतदान पूर्ण. 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पार पडलं मतदान. सहाव्या टप्प्यात संध्याकाळी 5 पर्यंत 57.60% मतदान. पश्चिम बंगालमध्ये विक्रमी 70%, तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदान. सहाव्या टप्प्यात धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, बांसुरी स्वराज, राज बब्बर आणि कन्हैया कुमार हे नेते निवडणुकीच्या रिंगणात. मेहबूबा मुफ्ती, मनेका गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केलं मतदान. दिल्लीमध्ये बजावला मतदानाचा हक्क. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं मतदान. भारत ही जगातील सर्वात सक्रिय आणि प्रभावी लोकशाही, त्यामुळे मतदान करणं ही आपली जबाबदारी, धनखड यांचं वक्तव्य. नवी दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी केलं मतदान. निर्माण भवनमधल्या मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क. प्रियंका गांधी आणि त्यांच्या मुलांनीही बजावला मतदानाचा हक्क. रेहान वाड्रा आणि मिराया वाड्रा यांनी दिल्लीमध्ये केलं मतदान. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलं मतदान. दिल्लीतल्या मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा अधिकार. लोकशाहीत अधिकार वापरा आणि विकसित भारतासाठी मतदान करा. भाजपच्या उमेदवार बांसुरी स्वराज यांचं मतदारांना आवाहन. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बजावला मतदानाचा हक्क. दिल्लीतल्या माउंट कार्मेल शाळेत जाऊन केलं मतदान. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.